आज खऱ्या अर्थानं एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की आपले नेते राज्याचं नेतृत्व करतायत आणि आपल्या भूमिपुत्राचा आपल्या लाडक्या नेत्याचा सत्कार हा एवढा देखणा आणि भव्य स्वरूपामध्ये आपण सर्वजण पार पाडत आहोत. मला खरं म्हणजे आपले नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेब यांचं तर अभिनंदन करायचंच आहे, पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी लातूरचा महापौर या नात्यानं खऱ्या अर्थानं अभिनंदन करू इच्छितो ते आपले नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांचं, ज्यांच्यामुळं आपल्या नेत्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि ज्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपले नेते राज्यभर फिरतायत आणि राज्यभर आपल्या लातूरचं नाव लौकिक वाढवतायत. साहेब, आम्ही मागच्या काही दिवसापासून बघतोय, जेव्हापासून आमचे नेते राज्याचे मंत्री झालेले आहेत, आपण त्यांना अगदी प्रेमानं आणि सन्मानानं राज्यभर घेऊन फिरताय. हा खऱ्या अर्थानं सन्मान केवळ आमचे नेते अमितजी देशमुख साहेब यांचा नाही, तर आमच्या प्रत्येक लातूरकराचा सन्मान आपण करत आहात, त्याबद्दल आपले मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मित्रो, आपले नेते अमितजी देशमुख साहेबांचा आज नागरी सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय. आज ते राज्याचे मंत्री झालेले आहेत आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. ज्या लातूर शहराला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची, देशाचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेबांची आणि आपले लाडके नेते माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांसारख्या अतिशय प्रगल्भ नेतृत्वाची परंपरा राहिलेली आहे, आता त्या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपले लाडके नेते अमितजी देशमुख साहेब करतायत. आपल्या लातूरच्या राजकीय संस्कृतीला एक वेगळी ओळख राहिलेली आहे. सर्व समावेशक नेतृत्व हे कायम लातूरकरांनी जपलेलं आहे आणि आज आपण बघतोय की या ठिकाणी समारंभामध्ये सर्व पक्षीय मंडळी नव्हे तर लातूरचा प्रत्येक घटक या ठिकाणी सामील आहे आणि त्याबद्दल मी नागरी सत्कार समितीचेही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. कारण नागरी सत्कार समारंभ समितीने आज या ठिकाणी प्रत्येकाला सन्मानानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या भूमिपुत्राचा, आपल्या नेतृत्वाचं कौतुक करण्याचा हा सोहळा इथं आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. त्यांच्यासोबतच आपल्या लातूरचेच सुपुत्र असणारे आणि लातूर शहराचे रहिवासी असणारे राज्याचे राज्यमंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण त्यांच्या रूपानं आपल्या लातूरला डबल इंजिन एक्सप्रेस आता मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की आपले नेते अमितजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ही डबल इंजिन एक्सप्रेस लातूरचा विकास हा बुलेट ट्रेनच्या गतीनं करेल ह्याच्यामध्ये मला कुठेही शंका वाटत नाही. आज मी फार बोलणं उचित नाही, परंतु आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आपल्या नेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि मी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आदरणीय अमितजी देशमुख साहेब, आता आम्ही आपल्या इकडं अतिशय अपेक्षेनं बघतोय आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की लातूरने महाराष्ट्राला, देशाला जे ज्या पद्धतीचं नेतृत्व यापूर्वी दिलं त्याच पद्धतीचं नेतृत्व हे आपल्या रूपानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज मला तो दिवस आठवतोय, विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बाळासाहेबजी थोरात साहेब हे लातूरला आलेले होते, तो कार्यक्रम अतिशय उत्साहानं पार पाडत होता, वरुण राजा वरून आशीर्वाद देत होता आणि थोरात साहेब आपण म्हणाला होतात आपल्या एका वाक्यानं खरं म्हणजे या मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली आणि मराठवाड्यामध्ये जे महाविकास आघाडीला भरघोस असं यश मिळालं, आपण त्या कार्यक्रमामध्ये म्हणाला होतात की आदरणीय अमित भैया देशमुख साहेब हे उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि एक ना एक दिवस तो क्षण येणार आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनामधलं वाक्य आपण बोलला होतात, परंतु हे होत असताना आम्हाला सगळ्यांना आमच्या नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचंय
पण त्याआधी आमची इच्छा आहे की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आपण भूषवावं. आमची ती इच्छा ईश्वरानं आधी पूर्ण करावी आणि मग आमच्या नेत्याला मिळावं. कारण ज्या पद्धतीनं लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे मुख्यमंत्री असताना आपण पालकमंत्री होतात, आता काळ इतिहास पुन्हा बदलतोय. आज आपण राज्याचे प्रमुख नेते आहात आणि आमच्या लातूरचे पालकमंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब झाले आहेत. आणि ज्या दिवशी ते पालकमंत्री झाले आमच्या प्रत्येक लातूरकराच्या मनामध्ये हा भाव होता की लातूर जिल्हा आता योग्य पालकाच्या हाती आहे आणि आता आम्हाला सगळ्यांना योग्य न्याय मिळणार, ही भावना प्रत्येक लातूरकराची त्या ठिकाणी होती. आपण त्या बाबत पुढाकार घेतलात, पक्षामधनं आमच्या नेत्याला बळ देण्याचं काम केलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. खरं म्हणजे आमचे नेते हे काही वेगळंच रसायन आहेत. म्हणजे आपण आमचे सर्वोच्च नेते आहात काँग्रेस पक्षाचे, परंतु आमच्या नेत्याचं सुद्धा एक साहेब वेगळेपण आहे की महाराष्ट्र राज्याचे मंत्री होण्याच्या अगदी 4-5 दिवस आधी राज्यात ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी सत्ता बदल करून दाखवला त्याच पद्धतीनं आमच्या नेत्यांनी महानगरपालिकेत सुद्धा सत्ता बदल करून दाखवला. आणि भाग्य बघा आणि आमच्या नेत्याचं वेगळेपण बघा साहेब, की आज लातूर शहर महानगरपालिकेमध्ये महापौर सुद्धा काँग्रेस पक्षाचा आहे आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा काँग्रेस पक्षाचा आहे. आणि मला वाटतं ही किमया हे फक्त लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचे वारसच करू शकतात, ही किमया फक्त अमितजी देशमुख साहेबच करू शकतात. मला वाटतं की महाराष्ट्राच्या पाठीवर असं उदाहरण नाही, त्यामुळे मी म्हणतो की आमचे आमचे नेते हे महाराष्ट्रामध्ये एकमेव आदित्य आहेत आणि त्याबद्दल मी आपल्या नेत्याचं मनपूर्वक या ठिकाणी कौतुकही करू इच्छितो. मला अपेक्षा आहे की आपल्या नेत्याच्या माध्यमातून लातूरचा चौफेर विकास आता साधला जाणार आहे आणि जो काही विकासाचा मागचा बॅकलॉग झालेला होता तो बॅकलॉग आता भरून तर निघणार आहे पण आपल्याला आता बोनस मिळणार आहे. आपण सगळेजण ज्या प्रश्नासाठी स्वप्न आपण पाहत आहोत त्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे आपले नेते नक्की सोडवतील. आणि कालच त्यांनी आढावा बैठक घेऊन उजनीच्या पाण्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट तात्काळ महानगरपालिकेनं राज्य सरकारला द्यावा असा आदेश सुद्धा आपल्याला केलेला आहे. त्यामुळे लातूरकरांनी आता त्याच्याबद्दल विश्वास बाळगायला हरकत नाही की लवकरात लवकर तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल. मी लातूरच्या मागण्या आज इथं मांडणार नाही कारण 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बऱ्याच मागण्या आमच्या आहेत, परंतु आमचं नेतृत्व खंबीर असल्यामुळं आणि त्याच्या पाठीशी बाळासाहेबजी थोरात साहेब हे खंबीरपणाने उभे आहेत आणि मार्गदर्शन करायला आदरणीय नेते दिलीपरावजी देशमुख साहेब आहेत ज्यांच्या नियोजनाबद्दल उभा महाराष्ट्र कौतुक करत असतो. त्यामुळे या ठिकाणी मी मागण्या मांडणार नाही, पण मी लातूरचा महापौर या नात्यानं मी साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देणार आहे. आदरणीय नेते अमितजी देशमुख साहेब यांची राजकीय कारकीर्द अशीच बहरत राहो, त्यांच्या कार्याचा आलेख असाच वाढत राहो आणि बाळासाहेबजी थोरात साहेब त्यांना वेळोवेळी योग्य ठिकाणी योग्य संधी देत राहोत अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. माझे मनोगत थांबवतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरी सत्कार समितीनं जे काही परिश्रम घेतले त्या परिश्रमाला माझ्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद विक्रांतजी. संपूर्ण लातूरकरांच्याच भावना तुम्ही अतिशय समर्पक शब्दात सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि आपण आता या कार्यक्रमाचा जो मुख्य गाभा आहे तो म्हणजे नागरी सत्कार समारंभ, त्याकडे वळत आहोत. आपले आजचे सत्कारमूर्ती 4 आहेत, त्यांचं डाव